उदयनगर परिसरामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे नुकसान झाले होते. गारपीट होऊनही अद्यापर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात आलेली नाही. याविरोधात उदयनगरमधील सर्व शेतकऱ्यांनी आज रोजी मुख्य रस्त्यावरील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला. उदयनगर सर्कलमध्ये अतिप्रमाणात गारपीट झाली होती. त्यामध्ये तूर, हरभरा, गहू, संत्रा, भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. तलाठी कृषी अधिकारी यांनी ह्या नुकसानीचे पंचनामासुद्धा केलेले आहेत. तरी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी उदयनगर महामार्गावरील मुख्य चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांकडून घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची आक्रमकता पाहता महसूल विभागाने आंदोलनाची दखल घेत चिखली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुंडे यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन सर्व शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसानीचे त्यांच्या खात्यामध्ये येत्या 8 दिवसांमध्ये पैसे जमा होतील असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे आंदोलन सोडवले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, 3200 हेक्टरवर झालेलं नुकसान आहे. प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पार्टीच्या समाजावर निवेदन देऊनही प्रशासन जागी झालं नाही. त्यासाठी सर्व पक्षाचे जोडे बाहेर काढून आम्ही शेतकरी या रस्त्यावर आलेला आहे. हा हक्काचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. चालू वर्षातही आमचं मंडळ सुटलेलं आहे, महसूल मंडळ, आणि राहिलेला पीक विमा हा ताबडतोब मिळाला पाहिजे. तर हा जर मिळाला नाही तर शेतकरी 8 दिवसाच्या नंतर जल आंदोलनाचे समाधी आम्ही सर्व करणार आहे. कारण की वेळोवेळी उंदरी परिसरावर किती वेळ अन्याय करणार आहे, प्रशासन किती वेळ अन्याय करणार, हा अन्याय शेतकरी कुठपर्यंत सहन करणार, त्याच्यासाठी प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे ही आमची विनंती. शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय.